गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर माझं नाव अश्विनी राजेंद्र साळे असे आहे. माझा उपक्रम भित्तीपत्रक सादरीकरणाचा विषय आहे स्मार्ट क्लासरूम. स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय याची व्याख्या मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे. तर स्मार्ट क्लासरूम, आता स्मार्ट म्हणजे काय, तर एसचा लॉन्ग फॉर्म एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक अँड टी म्हणजे टायमली. तर असा स्मार्ट याचा अर्थ होतो. तर स्मार्ट क्लासरूम आता आपल्या सध्याच्या युगात आपण कम्प्युटरचा, लॅपटॉपचा, मोबाईलचा याचा सगळ्यांचा वापर आपण करत आहोत. आता सध्या कोरोनाच्या काळात कम्प्युटरचा वापर केलेला आपण बघितला आहे. तर स्मार्ट क्लासरूमची व्याख्या काय आहे, तर स्मार्ट क्लासरूम ही पारंपरिक वर्गापेक्षा निश्चितच वेगळी आणि आधुनिक आहे. स्मार्ट क्लासरूममध्ये तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर आणि गरजेचा आहे. स्मार्ट क्लासरूम म्हणजे जिथे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन केले जाते अशी क्लासरूम म्हणजे स्मार्ट क्लासरूम होय. स्मार्ट क्लासरूमची तिसरी व्याख्या आहे अशी क्लासरूम की जेथे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध होत असतात. आणि चौथी व्याख्या आहे प्रभावी अध्यापन आणि अध्ययन करण्यासाठी ह्या वर्गखोलीचा उपयोग केला जातो, त्यालाच स्मार्ट क्लासरूम असे म्हटले जाते. आणि चौथी व्याख्या आहे अत्याधुनिक तांत्रिक साधने आणि सुविधांनी युक्त असलेली वर्गखोली म्हणजेच स्मार्ट क्लासरूम होय. तर स्मार्ट क्लासरूमचे 8 साधने आहेत. तर सगळ्यात प्रथम शिक्षकांमधील संगणक, शिक्षकांसाठी संगणक. तर स्मार्ट क्लासरूमचा शिक्षकांसाठी काय उपयोग होतो ते आपण बघणार आहोत. शिक्षकांसाठी संगणकाचा वापर कसा केला जातो, तर शिकवताना विद्यार्थ्यांना शिकवत असताना व्यासपीठावर संगणक असला पाहिजे आणि तो संगणक विद्यार्थ्यांच्या बेंचेसवर असलेल्या संगणकाशी जोडलेला असला पाहिजे. संगणकामध्ये त्या नवीन ॲप्स आणि सर्च इंजिन असले पाहिजे. दुसरं साधन आहे विद्यार्थ्यांसाठी संगणक. प्रत्येक विद्यार्थ्याला एक, याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना एक संगणक म्हणजेच कम्प्युटर असला पाहिजे. विद्यार्थी कम्प्युटरच्या सहाय्याने अध्ययन करू शकतील अशी सोय असायला पाहिजे. आपण बघतोय की 2-3 वर्षापासून कोरोनाच्या काळात आपण मोबाईलचा यूज करतोय आणि आपण आता मी स्वतः SY ला असताना माझे पेपर झाले तेव्हा मोबाईलचा यूज करून मी घर बसल्या पेपर देऊ शकले आणि TY ला पण मी घरी बसल्या मोबाईलचा वापर केला. तसेच क्लासमध्ये चाचणी ट्युटोरियल हे झालेत तर याचा आपण कम्प्युटरच्या किंवा मोबाईलचा वापर केलेला आहे. तर तिसरा आहे LCD प्रोजेक्टर म्हणजे काय, तर शिक्षकांना पॉवर पॉईंट सादरीकरण करण्यासाठी व्हिडिओ क्लिप दाखवण्यासाठी LCD प्रोजेक्टरची सोय असायला पाहिजे. LCD प्रोजेक्टर आपल्या इथे अवेलेबल आहे, सर्वांना माहितीच आहे. स्मार्ट बोर्ड चौथा साधन आहे स्मार्ट बोर्ड. प्रत्येक स्मार्ट क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड असायलाच पाहिजे. हा काचेचा फळा असून एका बाजूस मार्कर पेनने लिहिता येते, दुसऱ्या बाजूस आलेख फळा असतो, त्यावरच एका कडेला मॅग्नेटिक बोर्ड असतो, त्यावर प्रतिकृती चित्रे लावू शकतो. आपल्याला दिसतो आहे तो स्मार्ट बोर्ड, त्याच्यावर आपण मार्कर पेनने आपण लिहू शकतो, विद्यार्थ्यांना समजेल असे शिकवू शकतो. पाचवं साधन आहे प्रोजेक्शन स्क्रीन. ज्या फळ्यावर सादरीकरण केले जाते त्याला प्रोजेक्शन स्क्रीन असे म्हणतात. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्या स्क्रीनचा वापर करतो त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोजेक्शन स्क्रीन असे म्हणतो. सहावा पॉईंट आहे कॅमेरा. तर आपण स्मार्ट क्लासरूममध्ये कॅमेऱ्याचा वापर कसा करू शकतो, तर विद्यार्थ्यांचे फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी,
तसेच विद्यार्थी शिक्षकांचे व्हिडिओ काढण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर केला जाऊ शकतो. सातवा पॉइंट आहे ऑडिओ सिस्टीम. आता वर्गामध्ये जर स्पीकर असला तर आपण शिक्षकांचे व्हिडिओ सेव्ह करून आपण त्यांचा वापर करू शकतो. आठवा पॉइंट आहे आपलं वर्ग स्मार्ट क्लासरूमचं आठवं साधन आहे वायफाय नेटवर्क. तर वायफाय नेटवर्कचा वापर असा केला जातो की विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नेटवर्क हे उपलब्ध व्हावे म्हणून वायफाय नेटवर्कचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण स्मार्ट क्लासरूमचे साधने याचा अभ्यास केला. धन्यवाद.